Hi, I'm Professor Amol Naikodi of Dr. Naikodi College of Pharmacy. आजचा टॉपिक आहे आपल्याला डकिन रिॲक्शन किंवा त्याला ऑक्सिडेशन पण म्हणू शकतो आपण. ओके, तर डकिन रिॲक्शन काय आहे? याच्यामध्ये ऑक्सिडेशन होणार आहे. कशाचं? अरिल अल्डिहाइड किंवा किटोनचं होणार आहे. त्यासाठी काय लागणार आहे आपल्याला? H2O2 लागणार आहे इन द प्रेझेन्स ऑफ बेस. मग बेस कोणता घेणार आहे? आपण NaOH घेणार आहे. ओके, आणि ही रिॲक्शन आपल्याला काय देणार आहे? ऑक्सिडेशन झाल्यानंतर फेनॉल देणार आहे. म्हणजे अल्डिहाइड किंवा किटोनचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे? फेनॉलमध्ये होणार आहे. ओके, तर एक अराईल ग्रुप घेतलेला आहे आपण, अल्डिहाइड किंवा किटोन. ओके, H2O2चा यूज केलेला आहे आपण, NaOH घेतलेलं आहे आणि कशामध्ये कन्वर्जन केलेलं आहे? फेनॉलमध्ये. ओके, तर H2O2 सिम्पलमध्ये इथे लिहिलेलं आहे मी. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे? फक्त हा जो ग्रुप आहे हा काय करायचा आहे? आपल्याला बाहेर काढायचा आहे. ओके, आणि त्याची जागा कोण घेणार आहे? हा इथला एक OH जागा घेणार आहे. ओके, म्हणजे आपल्याला काय भेटेल? फेनॉल भेटेल. ओके, सिम्पल रिॲक्शन आहे. फक्त काय करायचं? आपल्याला एक OH जोडायचं आहे. तर याचा मेकॅनिझम बघू. ॲक्च्युली OH कसा गेलेला आहे तिथे ते बघू आपण. तर फर्स्ट स्टेपमध्ये काय होणार आहे? आपण हा अल्डिहाइड किंवा किटोन ग्रुप घेतलेला आहे. ओके, आणि काय होणार आहे? H2O2 या रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करणार आहे. आता ज्यावेळेस H2O2 पार्टिसिपेट करतं त्यावेळेस काय होतं की एकला एक हायड्रोजन ह्या H2O2चा निघून जातो. ओके, आणि मग काय होतं की हा जो ऑक्सिजन असतो इथला हा काय करतो? या कार्बनवरती अटॅक करतो. आता ह्या कार्बनवरतीच का अटॅक करतो? कारण ऑक्सिजनवरती काय आहे? इलेक्ट्रोनिगेटिव्ह चार्ज आहे. ओके, आणि कार्बनवरती काय आहे? स्लाइटली पॉझिटिव्ह चार्ज. ओके, मग हा ऑक्सिजन काय होतं? याला जॉईन होण्याचा प्रयत्न करतो. ओके, आणि त्याच वेळेस काय होतं? इथला जो इथे दोन बॉन्ड आहेत, ओके, तर इथला एक इलेक्ट्रॉन ह्या ऑक्सिजनवरती शिफ्ट होतो. ओके, आणि पुढे आपल्याला हा कंपाऊंड भेटतो. ओके, इथे हा कंपाऊंड भेटलेला आहे. फक्त काय केलेलं आपण? हे तीन ऑक्सिजन अँड हायड्रोजन हे काय केलेलं आपण? ह्या मॉलिक्युलला जोडले गेलेले आहेत. ओके, आणि इथला एक इलेक्ट्रॉन याच्यावरती शिफ्ट झाला. आता पुढे काय होणार आहे की हा जो ऑक्सिजन असतो ज्याने काय केलेलं आहे त्याच्यावरती एक इलेक्ट्रॉन काय झालेलं आहे? शिफ्ट झालेला आहे. ओके, तर हा इलेक्ट्रॉन काय करतो? परत वापस इथे बॉन्ड करण्यासाठी या कार्बनकडे येतो. ओके, मी इथे परत तो काय करतो? डबल बॉन्ड फॉर्म करतो. ओके, डबल बॉन्ड फॉर्म झाल्यानंतर तुमच्या एक लक्षात येईल की कार्बनची व्हॅलन्सी किती असते? चार असते, बरोबर. ओके, पण इथे किती झालेली आहे व्हॅलन्सी? जर इथे समजा डबल बॉन्ड फॉर्म झाला तर काय होईल? इथे व्हॅलन्सी किती होईल? 2, 3, 4 आणि 5 होईल, बरोबर. ओके, पण कार्बनची व्हॅलन्सी किती असते? 4 असते, बरोबर. मग अशा वेळेस काय होईल? ज्यावेळेस इथे डबल बॉन्ड फॉर्म होईल त्यावेळेस हा जो अराईल ग्रुप आहे टोटल एवढा ग्रुप, ओके, हा कशावरती शिफ्ट होईल? ह्या ऑक्सिजनवरती शिफ्ट होईल. ओके, पुढे दाखवलेलं आहे. आणि ज्यावेळेस हा ऑक्सिजनवरती हा अराईल ग्रुप शिफ्ट होतो ह्या ऑक्सिजनवरती, ओके, त्यावेळेस काय होतं? इथनं हा एक OH ग्रुप काय होतो? बाहेर निघून जातो. ओके, मायनस OH, आणि आपल्याला हा कंपाऊंड भेटतो. ओके, आणि पुढे जाऊन ह्या रिॲक्शनमध्ये काय होणार आहे? हायड्रोलिसिस होणार आहे. मग हायड्रोलिसिस झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे काय होईल? हा कंपाऊंड इथून निघून जाईल आणि याची जागा कोण घेईल? एक हायड्रोजन घेईल. आणि इथे या मॉलिक्युलला काय भेटेल? एक हायड्रोजन भेटेल. आणि पुढे जाऊन आपल्याला कोणता कंपाऊंड भेटेल? फेनॉल भेटेल. ओके, सिम्पल्स रिॲक्शन.